त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा, खालील साजरा केला जातो कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कार्निवल हा सण गोवा राज्यामध्ये साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा राणी रामपाल हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हॉकी खेळ या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रीय क्रीडा दिवस एकोणतीस ऑगस्ट या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया, कलमा इंडिया हा राज्यांचा संघ असेल भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कलम एक नुसार या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा नाशिक जवळचं एक लहरे हे विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे नाशिक जवळच एक लहरे हे विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रकारचा विद्युत निर्मिती प्रकल्प आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक एक लहारे औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम पी एस सी कंबाईन प्रिलिम्स दोन हजार तेवीसची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एम पी एस सी वाला घेऊन येत आहे सारथी ही एक महत्त्वपूर्ण बॅच या बॅचमध्ये तुम्हाला रिव्हिजन प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे महाराष्ट्रामधील सर्वोत्तम शिक्षक तुम्हाला या बॅचमध्ये शिकवणार आहेत या बॅचमध्ये दे तुम्हाला दैनंदिन सर्व प्रश्न असणार आहेत ही बॅच लाइव आणि रेकॉर्डेड क्लाससह ही बॅच असणार आहे एम पी एस सी कंबाईन प्रिलिम्स दोन हजार साठी विशेष डिझाईन केलेले टेस्ट सिरीज या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे संपूर्ण तयारी फक्त करा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही संपूर्ण तयारी करू शकणार आहात सर्वांनी आपला डी फाईव्ह झिरो हा हा कोड यूज करायचा आहे आणि डिस्काउंट डिस्काउंट ऑफर मिळवायचा आहे सर्वांनी या बॅच लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्वांनी लिंकला क्लिक करून या बॅच मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता अत्यंत कमी दरामध्ये ही बॅच अवेलेबल आहे प्रश्न क्रमांक ग्रेट बेरियर रिफ ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे ग्रेट बेरियर रिफ ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ऑस्ट्रेलिया खंड या ठिकाणी योगर प्रश्न क्रमांक दहावा दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकानी बनलेला आहे दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकानी बनलेला आहे राठीकाणी ऑप्शन क्रमांक एक अग्निजन्य खडक या ठिकाणी योग्य रईल महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सोलापूर शहर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जाहालमतवादी या ठिकाणी योग्य सर होईल हिरव्या वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात हिरव्या वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार स्टारच्या रूपामध्ये या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळावा अनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मेंढेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी सोट मुळाचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे खालीलपैकी आपल्याला सोट मुळाचे उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कापूस या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक अठरावा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाच एकक आहे हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाच एकक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दाबाच एकक या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणीस तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते तोडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते राठीगाणी औषध क्रमांक एक नीलगिरी पर्वत या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रामधले कायदे मंडळ खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे महाराष्ट्रामधले कायदे मंडळ हे खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे राठीगाणी औषक क्रमांक दोन द्विग्रही या ठिकाणी योग्यांसर होईल क्रमांक सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या वस ले ह्या वसलेल्या आहेत सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या वस ले ह्या वसलेल्या आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन वेरूळच्या लेण्या या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक बावीस जन्मदर म्हणजे एका वर्षातील खालीलपैकी किती व्यक्ती मागील जन्मांचे प्रमाण होय जन्मदर म्हणजे एका वर्षामध्ये खालीलपैकी किती व्यक्ती मागील जन्मांचे प्रमाण होय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जन्मदर म्हणजे एका वर्षातील एक हजार व्यक्ती मागील जन्माचे प्रमाण या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक चोवीस वातावरणामध्ये सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात वातावरणामध्ये सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हायग्रोमीटर या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक वापरतात प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक वापरतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मॅगनीज डायऑक्साइड या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कशाला जलकास असे संबोधले जाते खालीलपैकी कशाला जलकास असे संबोधले जाते ऑप्शन क्रमांक तीन जलकास म्हणजेच सोडियम सिलिकेट या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पांडवलेनी प्रसिद्ध आहेत खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पांडवलेणी प्रसिद्ध आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन नाशिक या ठिकाणी योग्य सर होईल ऑप्शन क्रमांक अठ्ठावीस भारतामध्ये बारमाही नद्याचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो भारतामध्ये बारमाही नद्याचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम हिमालय पर्वत या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एक कोणते संगणकामध्ये शून्य आणि एक हे खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात संगणकामध्ये शून्य आणि एक हे अंक खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बीट्स या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तीस भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बेचाळीसवी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक बत्तीस दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता या ठिकाणी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकोणसत्तरवी घटना दुरुस्ती या ठिकाणी होईल प्रश्न क्रमांक तेत्तीस भारतीय हवामानावर तेहतीस भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल्लीनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहतो भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल्लीनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहतो राठीगाणी औषध क्रमांक एक पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य क्रमांक चौतीस भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम हे ग्रामपंचायतीच्या स्थापनेशी संबंधित भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणते कलम हे ग्रामपंचायतीच्या स्थापने संबंधीचे कलम आहे राठीगाणी औषध क्रमांक एक कलम चाळीस या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पस्तीस करझन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता करझन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मदनलाल धिंगरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस कांचनगंगा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे कांचनगंगा हे कांचन शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे त्या ठिकाणी औषध तीन हिमालय पर्वतरांग या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न वेल्डिंग सदतीस वेल्डिंग खालीलपैकी कोणती ज्योत वापरतात वेल्डिंग काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत वापरतात त्या ठिकाणी औषध एक ऑक्सी ऑक्सिसिटिलिन या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस घटक राज्याचे मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते घटक राज्याचे मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते या ठिकाणी औषध क्रमांक तीन विधानसभेला जबाबदार असते या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चाळीस सन अठराशे चोपन्नचा चा खलिता खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित सन अठराशे चोपन्नचा चा खलिता खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होता दोन, या ठिकाणी औषध क्रमांक दोन शिक्षण विषय या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बावन कशी हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे बावन कशी हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे या ठिकाणी औष्ण क्रमांक सावित्रीबाई फुले या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचे भा, मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन अठराशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणी म्हटले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सर व्हॅलेंटीन चिरोल या ठिकाणी योग्य रोयल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले होते मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे एकोणऐंशी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कलम बहात्तर या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ हा सहा वर्ष करण्यात आला होता खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ हा सहा वर्ष करण्यात आला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बेचाळीसवी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग रोईल ऑप्शन क्रमांक एकोणपन्नास भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भारतामध्ये एकूण बावीस राष्ट्रीय भाषा या ठिकाणी योग होईल क्रमांक पन्नास अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कलम सतरा या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नागपूर प्रशासकी या ठिकाणी योग्य सर होईल श्रमांक बाब घटक राज्याची आणीबाणी यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं आहे घटक राज्याची आणीबाणी यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी हळूहळू हो लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला पन्नासपैकी पेकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे